पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. विधेश, अरे हो, माझ्यासाठी जेवण बनवते. पण एक मिनिट, तू इथे काय करतोयस? तिकडे सई सगळ्यांना जेवण वाढते आणि तिने आज स्वतःहून पिठलं भाकरी केलंय सगळ्यांसाठी. जा तिकडे, ते वाट बघत असतील. आणि तू? मी जेवेन एकटी, इट्स ओके. मला नाही चालणार, कारण मला माहितीये घरातले तुला त्यांच्यासोबत नाही जेवायला बसवणार. मी एक काम करतो, तुला स्वयंपाक करायला हेल्प करतो आणि तुला जेवतानाही कंपनी दे. अमोग, ऐक ना, तुम्ही सगळे जेवताना रोज रात्री एकत्र असता, मग आज तू माझ्यासाठी सगळ्यांपासून तुटू नको. आजी आणि काकू आले की बघू आपण, तेव्हा तू एकटे नसशे. काय झालं? ते कशाला घाई करतेस? उगाच ना, एक मिनिट थांब. आता अमुक, सई वाट बघत असे, तू जायला हवंस. अरे, तिने इतक्या प्रेमाने पिठलं भाकरी केलंय तुझ्यासाठी, सो प्लीज जा तू. मी करते मॅनेज. सई आपल्या आयुष्यात हे सत्य नाकारून नाही चालणार. अमुक, तू वकील आहेस, कायम न्यायासाठी लढत आलायस तू. मग आता सुद्धा सईच्या बाबतीत न्याय आणि अन्यायाचा विचार करावा लागेल तुला. अमोल, काय सारखं सई 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 लावलंयस तू? सत्यापासून पळून जाता नाही येणार. कुठेही पळून जात नाहीये मी, फक्त आता मला तो विषय नकोय प्लीज. अमोग, माझा ऐकून तरी घे. स्वतःपासून पळतोयस तू, पण तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोधावंच लागेल. अमोग, थांब, बजावायला आलीये मी. आम्ही देवळ्याच्या जागी रेसॉर्ट बांधायला घेतोय. तवा आता देऊळ तिथनं हलणार आहे. मला तुझी कुठली बी नाटकं चालणार नाही. आतापर्यंत लई नाटकं सहन केली आहेत तुझी, पण आता आमच्या कामाच्या मध्ये यायचं नाही. आणि काळूबाईचं नाव त्यापैकी घ्यायचं नाही, समजलं? सॉरी आई, मी तुम्हाला उलट उत्तरही देणार नाही आणि तुमच्या कोणत्याही गोष्टीच्या मध्ये येणार नाही. जर का विषय काळूबाईला त्रास देण्याचा असेल तर मात्र मी मध्ये येईन आणि गप्पही बसणार नाही. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप.